नमस्कार। सध्या आपण शैलेश नसरी मलकापूरमध्ये आहे। आज दिनांक 14/9/2022 पाहिजे लोडिंग चालू आहे नागखाण्यासाठी। सफेदचंदन 2 एकरची लागवड आहे। या पिकाची लागवड 10x10 असते। एका एकरामध्ये आपल्याला साधारण 450 रोपं लावता येतात। पोस्ट म्हणून आपण यामध्ये दुसरं झाड लावू शकतो। हे झाड परोपजीवी असतं, दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती येतं, त्यामुळं आपल्याला होस्ट लावावा लागतो। साधारण हे रोप एका वर्षातच 12 ते 15 फूट वाढतं। पहिली 2 वर्षे उंची वाढणार, चांगली जाडी भरायला चालू होते। 5 वर्षानंतर याच्यात गाभा भरायला चालू होतो। चंदनामध्ये 2 प्रकार असतात, एक सफेद चंदन, दुसरं रक्तचंदन। चंदन जर म्हटलं तर हे रक्तचंदन जे आहे ह्याला होस्ट म्हणजे दुसरं झाड लावायची बाजूला गरज नाही आपल्याला। साधारण हे स्वतःजांना स्वतः तयार करतं। ह्याची लागवड 10x10 किंवा 10x8 करता येते। एकरामध्ये 550 रोपं लावू शकतो ही। आणि सफेद चंदन जर लावलं आपण तर 10x10 किती झाला होता? 5 पाट्या झाल्या, 100 झाला। ओके,